नमस्कार सतत नथुरामच्या भूमिकेमध्ये वावरत असलेला तो अभिनेता शरद पोंगशे एका बाजूनं राज्यामध्ये धर्मद्वेषाची गांधीद्वेषाची गळ ओकत आधीपासूनच फिरतोच आहे दुसऱ्या बाजूनं मनोहर कुलकर्णी कुलकर उर्फ भिडे तशाच प्रकारची आग लावत फिरत आहेत आणखीन दोन कुलकर्णी आहेत इथे म्हणजे यूट्यूबवरती ते त्यांच्या चॅनलवरून प्रचंड धर्मांधता पसरवत असतातच पण त्यांच्यापैकीही एकजण आता राज्यामध्ये मुलाखती व्याख्यानं देत धर्मांधता पसरवू लागलेला आहे या सगळ्यांसह ते भाऊ तोरसेकर आहेतच तेही मुलाखती देत फिरत आहेत महत्त्वाचं म्हणजे राज्यामध्ये द्वेषाचं वातावरण वाढवण्याचं यांचं काम सरकारी संरक्षणात म्हणजे पोलिसांच्या संरक्षणामध्ये सुरू आहे आणि हे अतिशय गंभीर आहे आधीच देशातील आपल्या काही राज्यांमध्ये याच प्रवृत्तींनी लावलेली ही धार्मिक द्वेषाची आग विझता विजत नाही आहे आणि आता त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आग भडकावी अशा प्रकारचे प्रयत्न सुरू असावेत असं वाटण्याजोगी परिस्थिती निश्चितच निर्माण झालेली आहे गांधींना गोळ्या घातल्या याच विकृत विचारधारेने त्याला आज जवळपास पंच्याहत्तर वर्ष होत आली परंतु तरीही या विकृत मानसिकतेच्या लोकांच्या मनातील गांधी द्वेष काही संपत नाही आजही तो शरद पोंक्षे किंवा ते भिडे सगळीकडे फिरत गांधीजींना शिव्या घालण्याचं काम करीतच असतात महात्मा फुलेंना आपल्यातून जाऊन तर सव्वाशे एकशे तीस वर्षांहून अधिक काळ उलटला तरीही त्या महात्म्याला हे लोक आजही शिव्या घालत फिरत आहेत का हे सगळं कशासाठी माणसं आहेत हे लोक सतत महात्मा गांधींपासून ते आज अगदी दाभोळकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरेनपर्यंत आधी महापुरुषांच्या हत्या केल्या या लोकांनी मग त्यांचे विचार पुढे नेणारे त्यांचे विचार सांगणारे जे लोक होते प्रमुख त्यांच्या हत्या केल्या परंतु ते काही विचार संपत नाहीत हे पाहून चिडलेल्या वैफल्यग्रस्त झालेल्या या विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी आता मोठ्या प्रमाणामध्ये द्वेषाची पेरणी करण्याची मोहीम जोरदारपणे आणि संपूर्ण राज्यभरात एकाच वेळेला सुरू केली आहे असं दिसतंय हा शरद पंश जेव्हाही द्वेष पसरवणारं काही समाज माध्यमांवरती लिहितो म्हणजे फेसबुक ट्विटर आदी ठिकाणी त्या प्रत्येक वेळी त्याचं म्हणणं कसं खोटं किंवा वस्तुस्थितीचा विपर्यास करणारं आहे ते संदर्भासह मी त्या खाली लिहितो कमेंटमध्ये अनेक वेळा मी त्याला वादविवादासाठी चर्चेसाठी आवाहन केलं आव्हानही दिलं परंतु तो कधीही वादविवादाला किंवा चर्चेला तयार होत नाही उत्तर देत नाही बरं माझी त्याच्यासोबत चर्चा करण्याची लायकी नाही असं त्याला वाटत असेल तर अन्य कोणी सामाजिक कार्यकर्ते विचारवंत यांच्यासोबत तुम्ही जे डिबेट करा आयोजन मी करतो असंही अनेकदा मी त्यांना सांगितलं परंतु हा नथुराम पोंक्षे एकदाही प्रतिसाद देत नाही गांधींविरोधात सगळीं सगळीकडेच वाघाच्या आवेशात डरकाळ्या फोडत फिरणारा हा नट त्याला दिलेलं सामने चर्चेचं एकही आव्हान किंवा आवाहन कधीच स्वीकारत नाही त्या भिडेंचे कोणते अनेक धारकरी की काय माझ्या वेगवेगळ्या एपिसोड एपिसोडवरती ते मला अनेकदा धमक्या देताना म्हणतात की आमच्या गुरुजींशी एकदा बोला मग तुम्हाला खरा इतिहास माहिती होईल तुम्हाला माहिती नाही आहे मी त्यांना म्हणतो की ठीक आहे तुम्ही आयोजन करा पण केवळ ते बोलणार आणि मी ऐकणार अशा प्रकारचं ते आयोजन नको तर राज्यभर फिरत भिडे जे काही सांगतात त्या मुद्द्यांचा सा प्रतिवाद करण्याची तिथेच संधी मला पण हवी परंतु असं म्हटलं क म्हटलं की मग धार हे धारकरी म्हणतात तुझी लायकी आहे का आमच्या पूज्य गुरुजींशी चर्चा करण्याची हे असं आहे त्या भाऊ तोरसेकरांचे काही मुद्दे मी मागे पुरावे आणि संदर्भ देऊन फेसबुकवरती खोडून काढले तर त्यांनी मला सगळ्या समाज माध्यमांवरती तातडीने ब्लॉकच करून टाकलं समोरासमोर चर्चेचं कोणतंही आव्हान न स्वीकारणारे असे हे सगळे शेळपट लोक आहेत आणि हे आव्हान ते का स्वीकारत नाहीत तर आपण उघडे पडू आपण जे काही महापुरुषांविषयी स्वातंत्र्य चळवळीविषयी लोकांना खोटं सांगत फिरतोय वस्तुस्थितीचा आपण जो काही विपर्यास करत सांगत फिरतोय ते उघड होईल आपलं पूर्ण वस्त्रहरण होईल ही या सगळ्यांना भीती सावरकर हिंदू महासभा आर एस एस या आपल्या पित्यांचं आणि पालक संघटनांचं वस्त्रहरण होईल ही यांना भीती मी आजही पुन्हा एकदा या एपिसोडच्या माध्यमातून शरद पोंक्षे आणि भिडे वगैरेंना तुम्हा अभिव्यक्तीच्या सर्व प्रेक्षकांच्या सा साक्षीनं जाहीरपणे आवाहन करतो आहे की चला एक जागा ठरवा तुमच्या सोयीनुसार महात्मा फुले गांधी नेहरू स्वातंत्र्य चळवळ आदी सगळ्या विषयांवरती तिथे तुम्ही तुमची मतं मांडा फक्त योग्य संदर्भ आणि पुरावे द्या गाव गप्पांचा आधार नको तुमच्या म्हणण्यावर आम्ही काही लोकं आमचं म्हणणं मांडतो तिथे उपस्थित असणारे लोक आणि इतर सगळ्यांसाठी ती चर्चा लाईव्ह करू मग कोण खरं आणि कोण खोटं ते महाराष्ट्रातल्या लोकांना ठरवल्या तुम्ही खोटं बोलता हे सिद्ध झालं तर तुम्ही यापुढे विष पेरणी बंद करायची आमचं खोटं सिद्ध झालं तर आम्ही यापुढे मूग बिळून गप्प बसू तुम्ही जे करताय ते बघा पाहत राहू चला या चर्चेसाठी समोरासमोर पण मित्रमैत्रिणींना मला खात्री आहे की हे, हे आव्हान ते स्वीकारणार नाहीत आपण ज्यांच्या विचारांचे वाहक आहोत त्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये कणभरसुद्धा योगदान दिलेलं नव्हतं हे असं समोरासमोरच्या चर्चेमध्ये उघड झालेलं त्यांना कसं चालेल नथुराम गोडसे हा कोणी पंडित हुतात्मा वगैरे नव्हता तर एक विकृत खुणी होता प्रचंड खोटारडा होता हे वास्तव समोरासमोरील चर्चेमध्ये संदर्भांसह उघड झालेलं या पोंक्षेला वगैरे कसं चालेल तो अतिशय शूरपणे आणि निधड्या छातीने फासावर गेला असं पोंक्ष सांगत असतो नथुराम गोडसे परंतु ते कसं खोटं आहे आणि फासावर जाताना नथुरामधील सगळं अवसान कसं गळून गेलं होतं आणि मृत्यूच्या भीतीने तो कसा थरथर कापत होता हे पुराव्यासह हो उघड झालेलं या मंडळींना कसं चालेल या मुद्द्याचं तुम्हालाही आश्चर्य वाटत असेल ना परंतु हे पूर्ण खरं आहे भगतसिंग राजगुरू सुखदेव आदी आपल्या महान क्रांतिकारकांनी ज्या धाडसाने आणि ताठ माने इन्किलाब जिंदाबादच्या घोषणा देत तो गळफास आपल्या गळ्याभोवती घालून घेतला तसं धाडस नथुराममध्ये बिलकुलच नव्हतं अर्थात क्रूर ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या करणारे किंवा विधिमंडळामध्ये बॉम्ब टाकून ब्रिटिशांना हादरवणारे भगतसिंग आणि थोर क्रांतिकारक कुठे आणि एका निशस्त्र वृद्ध महात्म्याची हत्या करणारा तो भेकड नथुराम कुठे काही तुलनाच होऊ शकत नाही गांधी हत्या खटल्याशी संबंधित एक न्यायमूर्ती खोसला यांनी द मर्डर ऑफ द महात्मा हे पुस्तक लिहिलं आहे त्यातील द क्राईम ऑफ नथुराम गोडसे या शेवटच्या प्रकरणामध्ये त्यांनी नथुरामच्या फाशीच्या दिवशीच्या म्हणजे शेवटच्या क्षणांविषयी सविस्तर लिहिलं आहे दोन तीन पानं त्यावरच आहेत नथुरामला आणि आपटेला फाशी देताना हे न्यायमूर्ती खोसला तिथे स्वतः उपस्थित होते ती त्यांची जबाबदारी होती ते म्हणतात पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी फाशी देण्यासाठी नेताना गोडसे पुढे चालत होता आणि त्यांचा सहकारी आरोपी नाना आपटे मागे परंतु गोडसेची पावलं सतत अडखळत होती तोपर्यंत टिकवून ठेवलेलं त्याचं सगळं धैर्य त्या शेवटच्या वेळी गळून पडलं होतं आणि मृत्यूचं भय त्याच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसत होतं आपली भीती दिसू नये म्हणून तो आटोकाट प्रयत्न करत होता अखंड भारतच्या घोषणा देण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्याच्या गळ्यातून अतिशय चिरका आणि अस्पष्ट आवाज निघत होता त्या तुलनेमध्ये त्याचा सह आरोपी नाना आपटे मात्र अजिबात न घाबरता फाशीला सामोरा गेला गळ्याभोवती फासाचा दोर लपटून खटका ओढला गेल्यावरती आपटेचा लगेच मृत्यू झाला परंतु गोडसेचा देह मात्र पंधरा मिनटं वाकडे तिकडे झटके देत होता खरंतर एखाद्याच्या मरणावरून लिहिलं गेलेलं असं जाहीरपणे सांगणंही फार उचित नाही याची मला कल्पना आहे परंतु तो शरद पोंक्षे सतत सांगत फिरतो की नथुराम निडरपणे आणि एखाद्या शूरवीरा प्रमाणे फासावर गेला एखाद्या क्रांतिकारकाप्रमाणे तेव्हा हे सगळं सांगावं लागतं पोंक्षेने ज्या नाटकाचे शेकडो प्रयोग करून प्रचंड पैसा आणि लौकिक कमावला ते मी नथुराम गोडसे बोलतो आहे हे बोगस नाटकही आता पुन्हा नव्या संचात नव्यानं रंगमंचावर येत आहे म्हणजे पुन्हा त्या नाटकातूनही या सगळ्यांबरोबरच विष पेरणी सुरू होणार त्या नाटकामध्ये किती ठासून खोटारडेपणा भरलेला आहे आणि कशाप्रकारे नथुरामचं उदात्तीकरण करण्यात आलं आहे त्याचा पर्दाफाश अनेक लोकांनी केला आहे हे मी नथुराम गोडसे बोलतो नाटक म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपूर गैरफायदा घेतला गेल्याचं अगदी आत्ता आलेल्या केरला स्टोरी या चित्रपटापेक्षाही मोठं उदाहरण आहे सूर्यासमोर काजवा हे मेघश्याम आजगावकर यांनी अनुवाद केलेलं पुस्तक महात्मा गांधींचा खून कोणी आणि का केला हे लीला आवटे यांनी लिहिलेलं पुस्तक एकलव्य ते महात्मा गांधी प्रस्थापितांचे बळी हे भीमशेद पाटील आणि धनाजीराव जाधव यांनी लिहिलेलं पुस्तक गांधी हत्या आणि मी हा नरहर कुरुंदकर यांनी लिहिलेला विस्तृत लेख आणि जगन फडणीस तुषार गांधी यांची पुस्तकं या सगळ्यामधून या सगळ्यामधूनच त्या बोगस नाटकाची पूर्ण चिरफाड झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रामायण हे विचारवंत यदी फडकेंचं पुस्तक त्यांनी तर या नाटकाचे लेखक प्रदीप दळवी यांचं आणि या नाटकाचंच पूर्ण वस्त्रहरण करून टाकलेलं आहे या नाटकात किती ठासून जागोजागी खोटाडेपणा भरलेला आहे त्याचे असंख्य पुरावे यदी फडके यांनी आपल्या नथुरामायण या पुस्तकामधून समोर आणले या, या कोणाच्याच एकाही मुद्द्याचा प्रतिवाद करण्याचं धाडस ना या बोगस नाटकाच्या लेखक दिग्दर्शकांनी कधी दाखवलं ना या नाटकामध्ये नथुराम साकारणाऱ्या त्या शरद पोंक्षेने मी सुरुवातीला म्हटलं तसंच आपला बोगसपणा सिद्ध होऊ नये म्हणून हे लोक कधीच कोणत्याच चर्चेला सामोरे जात नाहीत हे बोलतात मोठ्या आवेशात बोलतात पण कुठे तर त्यांच्यासारख्याच बोगस आणि विषारी लोकांच्या कळपामध्ये अन्यत्र एक शब्दही नाही नथुरामचा भाऊ म्हणजे जो गांधी हत्येत आरोपी होता गोपाळ गोडसे त्यानं लिहिलेल्या गांधी हत्या आणि मी आणि पंचावन्न कोटींचे बळी या पुस्तकातील मजकुरांवर मजकुरावर आधारित काही भाग आणि त्यावर नाटककार प्रदीप दळवींनी घुसळलेला स्वतःमधला गा गांधीद्वेष या सगळ्यातून ते नाटक आकाराला आले ते नाटक नथुराम प्रेमी आणि त्या लोकांना पूर्ण समाधान देतं नथुरामच्या नाटकातील एक एक डायलॉग ऐकताना या सगळ्यांना ऑर्गॅझम प्राप्तीचा परमोच्च आनंद प्राप्त होतो आणि वाक्या वाक्याला ते विकृत लोक टाळ्या बडवत राहतात या सगळ्यामध्ये खरंच ते पंचावन्न कोटींचं काय प्रकरण आहे किंवा खरंच त्यासाठी गोडसेने गांधीजींना मारलं का ते, मार ते सगळं सत्य होतं का असा कोणताही प्रश्न त्यांना कधीच पडत नाही मी स्वातंत्र्य चळवळीवर आधारित दोन तीन एपिसोड केलेत आपल्या अभिव्यक्तीवरती त्याच्या खाली आपल्या काही प्रेक्षकांनी विचारले म्हणून आज त्याची खरी माहिती सांगतो त्या प्रकरणाची भारत पाकिस्तानची फाळणी होताना तेव्हा म्हणजे जमिनीप्रमाणेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या खजिन्यामध्ये जमा असलेल्या रकमेचीसुद्धा वाटणी झाली तीनशे पंच्याहत्तर कोटी रुपये तेव्हा बँकेत होते त्यापैकी तीनशे कोटी रुपये भारताच्या वाट्याला आले तर पंच्याहत्तर कोटी रुपये पाकिस्तानच्या वाट्याला असं अधिकृतरित्या ठरलं तेव्हा असलेले गव्हर्नर जनरल माउंट बॅटन यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती होती त्यात भारताच्या वतीने पंडित नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल आणि पाकिस्तानच्या वतीने लियाकत आली आणि गुलाम मोहम्मद या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या प्र हा प्रस्ताव पूर्णपणे मंजूर झाला यात गांधीजींचा काहीही संबंध नव्हता हो अगदीच तत्काळ म्हणून या ठरलेल्या पंच्याहत्तर कोटी रुपयांपैकी वीस कोटी रुपये चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजे फाळणीच्या दिवशी आणि आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी पाकिस्तानला देण्यातसुद्धा आले त्या उरलेले पंच पंचावन्न कोटी रुपये नंतर देण्याचं ठरलं या करारावरती नेहरू आणि पटेल यांच्या सह्या झाल्या त्यानंतर काही काळातच काश्मीरमध्ये पाकिस्तानची घुसखोरी झाली आणि मोठा प्रसंग निर्माण झाला आणि जोपर्यंत काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होत नाही तोवर पाकिस्तानला उर्वरित पंचावन्न कोटी रुपये जे द्यायचे आहेत ते देणं स्थगित करण्याची भूमिका सरदार पटेल आणि नेहरूंनी घेतली जी की त्यावेळच्या परिस्थितीचा विचार करता तार्किकदृष्ट्या बरोबरच होती परंतु नंतर काही महिन्यांनी पाकिस्तानच्या वतीनं गव्हर्नर जनरल माउंट बॅटन यांना याबाबत गाराणं घालण्यात आलं करारानुसार अधिकृत करारानुसार ठरलेली आमची रक्कम मिळाली नाही तर आम्हाला संयुक्त राष्ट्रसंघात आणि अन्य आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर जाऊन दाद मागावी लागेल असं पाकिस्तानच्या वतीनं सांगण्यात आलं जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये गांधीजी आणि माउंट बॅटन यांची एक, एक मीटिंग हो मिटिंग ठरलेली होती त्या मिटिंगमध्ये या बाबीची कल्पना माउंट बॅटन यांनी गांधीजींना दिली पाकिस्तान या बाबतीत संयुक्त राष्ट्रात वगैरे गेला तरच तो करार जो अधिकृत आहे त्यानुसार आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची नाचक्की होईल हे गांधीजी आणि नेहरू पटेल यांच्याही माउंट बॅटन यांनी लक्षात आणून दिलं हे सगळं सुरू असतानाच दुसरीकडे हिंदू मुस्लिम दंग्यांची आगही प्रचंड भडकलेली होती काही केल्या ती आग शांत होत नव्हती निदान आपल्या उपोषणानं तरी आपले पणाला लावल्याने तरी ही आग थांबेल असं वाटल्याने गांधीजींनी उपोषण सुरू केलं त्यात त्या या त्या पंचावन्न कोटी रुपयांचा अजिबात प्रश्न नव्हता अजिबात त्यांची ती मागणी नव्हती आपण करार केलेला असल्यानं नैतिकतेच्या दृष्टीनं त्यांची शिल्लक रक्कम देऊन टाकणं उचित होईल इतकंच गांधीजींचं म्हणणं होतं परंतु त्यासाठी ते उपोषणाला बसले नव्हते तसं जर असतं तर पंधरा जानेवारीला अठ्ठेचाळीसला नेहरू आणि पटेल यांनी पाकिस्तानला उर्वरित पंचावन्न कोटी रुपये देऊन टाकले त्यानंतर गांधीजींनी उपोषण मागे घेतलं असतं परंतु तसं झालेलं नाही दंगे आटोक्यात आले दिल्ली शांत झाली आणि मग त्यांनी आपलं उपोषण मागे गेलं देशाच्या फाळणीच्या करारावर सह्या केल्या सरदार पटेल आणि पंडित नेहरूंनी पाकिस्तानला पंच्याहत्तर कोटी रुपये देण्याच्या करारावर सह्या केल्या नेहरू आणि सरदार पटेलांनी अर्थात ते चुकीचे नव्हते त्यासाठी जी त्यांची कारणं योग्यच होती आपल्या मागच्या एपिसोडमध्ये तुम्हाला ती सगळी मिळतील परंतु गोबेल्सी प्रचारानं फाळणीला जबाबदार ठरवलं गांधींना पंचावन्न कोटी रुपये उरलेले पाकिस्तानला देण्यात जबाबदार ठरवलं गेलं गांधीजींनाच पाकिस्तानची मागणी लावून धरणाऱ्या आणि हिंदू द्वेष करणाऱ्या जिना किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना मारून टाकावं असं गोडसे किंवा त्याच्या पालक बापांना कधी वाटलं नाही उलट चिनांच्या मुस्लिम लीगसोबत हिंदू महासभेचे अत्यंत प्रेमाचे आणि स्नेहाचे संबंध राहिले सत्यतही त्यांनी एकत्र काही दिवस काढले आणि या प्रवृत्तींनी हत्यागुणाची केली तर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत फाळणी टाळण्यासाठी आटोकाठ प्रयत्न केलेल्या आणि त्यात अपयश आल्याने निराश झालेल्या त्या वृद्ध महात्म्याची असो आपलं खुल्या चर्चेचं आवाहन किंवा आव्हान हे पळपुटे लोक स्वीकारतात का याची पुढचा काही काळ वाट पाहूया आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलंत का नसेल केलं तर आता लगेचच करा तूर तर आजच्या भागावर इथेच थांबू पुन्हा भेटू लवकरच आणखी एका नवीन विषयासह तोपर्यंत तो? धन्यवाद